अनंत प्या आनंदी रहा। स्वराज्य संघटना सावंतवाडीच्या माध्यमातून सावंतवाडी रोड रेल्वे स्थानक नाव छत्रपती संभाजी महाराज टर्मिनस करण्याविषयी स्वाक्षरी मोहीम जी आहे ती सावंतवाडीत राबवली जाते। श्रीदेव उपरलकर याच्या वार्षिक उत्सवानिमित्त ही स्वाक्षरी मोहीम या ठिकाणी राबवली जाते। संपूर्ण स्वराज्य संघटनेचे कार्यकर्ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। ॲडव्होकेट राजू कासकर, देव्या सूर्याजी, श्रीपाद सावंत आहेत, अमोल साटेलकर, सर्वच स्वराज्य संघटनेची मंडळी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत, संवाद साधणार आहोत। नेमका हा जो स्वराज्य संघटनेचा हेतू आहे, छत्रपती संभाजी महाराजांचं नाव हे सावंतवाडी रेल्वे स्थानकास टर्मिनसला देण्याविषयीची मागणी तुम्ही करताय, या ठिकाणी स्वाक्षरी मोहीम राबवत आणि आम्ही पाहतोय उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय, काय सांगाल? नक्कीच सावंतवाडीकरांनी आम्हाला उत्स्फूर्त इथे या ठिकाणी प्रतिसाद दिलेला आहे। अनेक सह्या इथे आमच्या उत्स्फूर्तपणे सह्या करत आहेत आणि जे आमचं नाव देण्याविषयी सावंतवाडी रोड स्थानकाला आहे की संभाजी महाराजांचं नाव द्यावं, याला पूर्ण सावंतवाडीकर सावंतवाडी तालुक्यातनं सगळे प्रतिष्ठित सगळे नागरिक इथे येऊन आपल्या पद्धतीने आणि आपल्या उत्स्फूर्तपणे इथे सही करत आहेत आणि स्वराज्य संघटना निश्चितपणे त्यांचे आम्ही आभारी आहोत। ह्याच्यापुढे आम्ही आतापर्यंत ही सुरुवात आहे आणि जोपर्यंत नाव त्या सावंतवाडी स्थानकाला देत नाही तोपर्यंत विविध माध्यमातून आम्ही स्वाक्षरी मोहीम किंवा आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही आमचं कार्य सुरू ठेवणार आहोत। शंभर टक्के शंभर टक्के इतिहास जागा होईल आणि हे जे नाव आपण देतोय पूर्ण आणि ह्याची जी सुरुवात आहे पूर्ण स्थानकाला म्हणजे कणकवली असेल किंवा असं कुडाळ असेल म्हणजे आज आम्ही सुरुवात केली शंभूराजांचं नाव देण्याविषयी। मग अनेक अनेक असे स्थानक आहेत त्यांना त्या त्या पद्धतीने नावं दिली पाहिजे, नाहीतर काय होतं कालांतराने कुठलंही नावं तिला म्हणजे ज्यांचं काही नसेल अशी नावं दिली जातात आणि आपला कुठेतरी इतिहास हा मागे राहतो आणि पुढच्या पिढीला ही नावं आता परत परत आपल्या तोंडातनं यायला पाहिजे। शंभूराजे म्हणा किंवा छत्रपती महाराज म्हणा यांची नावं यायला पाहिजे या दृष्टिकोनातनं आमचा तो उद्देश होता। आज स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून रक्तगट तपासणी मोहीम तसेच रेल्वे स्थानकाला संभाजीराजांचं नाव देण्यासाठी आज पुढाकार घेतलेला आहे, तर आज युवकांचा याला भरपूर मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभत आहे आणि मोठ्या प्रमाणात आज स्वाक्षरींचं मोहीम ही राबवण्यात आलेली आहे आणि त्याचप्रमाणे रक्तगट तपासणी मोहीमसुद्धा इथे आज राबवण्यात आलेली आहे। त्यासाठी रक्तगटासाठी तपासण्यासाठी युवक पण येत आहेत, तसेच आपल्या आता कोरोनासारखा प्रादुर्भाव वाढत आहे आणि रोग पसरत आहे, तर ह्यावेळी रक्ताची जी हे असते रक्ताची मागणी असते ही मोठ्या प्रमाणात वाढत आहे, तर ह्या रक्तासाठी जे युवक आज रक्तदानासाठी प्रेरित होत आहेत कार्याने रक्तदानाच्या आणि रक्तदानासाठी पुढे येत आहेत, तर या अशा ह्या स्वराज्य संघटनेच्या या माध्यमातून जी रक्तगट तपासणी मोहीम राबवली आहे त्याला मोठ्या प्रमाणात युवकांचाही प्रतिसाद लाभत आहे आणि मोठ्या प्रमाणात रक्तगटासाठी जे आप रक्तगटासाठी युवक पुढे येत आहेत। नक्कीच आपल्यासोबत अमोल साटेलकर सुद्धा आहेत। स्मारकाची मागणी राज्यभरात नेहमी होते, एक अनोखी मागणी तुम्ही या ठिकाणी करताय, छत्रपती संभाजी महाराजांचं नाव टर्मिनसला द्यावं, काय सांगाय? महाराष्ट्रातला हा पहिलाच स्वाक्षरी मोहीम अशी संभाजी महाराजांसाठीची दिसते, महाराष्ट्रातली पहिलीच ही स्वाक्षरी मोहीम आहे कुठची, अशा पद्धतीने जी मांडणी करून जी महाराष्ट्रात मागणी केली ही पहिलं स्थान आहे कुठचं, संभाजी महाराजांचं, आणि संभाजी महाराजांचा इतिहास इकडे रत्नागिरी जिल्ह्यातच हे केलंय त्याचं काय हॅलो। आणि अजून आपण एक रेल्वे स्थानकाकडे मळगावची आपण एक स्वाक्षरी मोहीम करायची आहे आणि मंगळवारचं आपला बाजारात करायची आहे। या ठिकाणी आपण पाहतोय तर सावंतवाडी शहरातली स्वराज्य संघटना असेल इथले युवक असेल श्रीदेव उपरलकरच्या वार्षिक उत्सवानिमित्त एक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवताना दिसतंय, रक्तगट तपासणी मोहीम पण या ठिकाणी आहे, त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराजांचं नाव सावंतवाडी टर्मिनसला देण्यासंदर्भात स्वाक्षरी मोहिमेचा देखील शुभारंभ या ठिकाणी केला दिसतो, अगदी अनोखा उपक्रम या ठिकाणी असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे।
आमचं असं आहे की अनेक तरुण तरुणी गोव्यात कामानिमित्त ये जा करतात, त्यांच्यासाठी एक लोकल ट्रेन सुरू करण्या संदर्भात सुद्धा आम्ही एक निवेदन देणार होतो रेल्वे बोर्डला। तर त्या संदर्भात आपल्या इकडच्या तरुण तरुणींना त्याचा फायदा होईल, जी लोकल ट्रेन सुरू झाली तर गोव्यात जाऊन जी लोक राहतात आणि त्यांना ते 5,000-10,000 भाडे परवडत नाही, तर त्यांच्यासाठी फायदा होईल ह्या ट्रेनचा, असं आमचं एक मानस आहे। पहिलं अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह, लाईक करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।